नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान या चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि आता दुपारचे बारा वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्र हो वादळाने मार्ग बदलला तर या बारा जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलॅकरला नक्की प्रेस करा मित्र हो गुलाब चक्रीवादळाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसालासुद्धा सुरुवात झालेली बघायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच या, या गुलाब चक्रीवादळाचा परिणाम आपल्या राज्यावर सुद्धा सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळत आहे मित्र हो यामध्ये आता एक थोडा बदल झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे जो की पूर्वनियोजित या वादळाचा जो काही मार्गमन होणार होतं ते मार्गगमन पूर्व विदर्भाच्या दिशेने होणार होतो पण यामध्ये थोडा आता बदल झालेला असून मित्रो आता हल्ली या चक्रीवादळाचा जो काही केंद्रबिंदू आहे हा ओडिसा राज्यामध्ये आहे आणि पुढे जे काही याचं मार्गक्रमण होणार आहे या, या चक्रीवादळाचं जे काही मार्गक्रमण होणार आहे ते ओडिसानंतर तेलंगणा आणि तेलंगणानंतर ते नांदेड जिल्ह्यावरून सरळ ते नंदुरबार जिल्ह्याकडे निघणार आहे यामध्ये खास करून आपल्याला नांदेड जिल्हा परभणी हिंगोली जालना सोबतच औरंगाबाद जळगाव धुळे नाशिक नंदुरबार इतक्या जिल्ह्यावरनं हे वादळ जाण्याची सुद्धा शक्यता आहे गुलाब चक्रीवादळाचा परिणाम बघता हवामान खात्याकडून अतिदक्षतेचा या बारा जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोबतच गडचिरोली नाशिक यवतमाळ हिंगोली नांदेड सोबतच परभणी लातूर सातारा पुणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर बाकी उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे